शुभ सकाळ. झुल्यावर बसल्यावर तुमची आठवण आली, म्हटलं तुमच्यासाठी माझ्या बियॉन्ड सिक्स या कादंबरीतला एखादा पॅरा वाचून दाखवा. मीरा म्हणतीये सागरला, का रे बरा आहेस ना तू? कालपर्यंत बरा होतो, पण जसा तुला भेटलोय ना तसा वेडा झालोय ग. तुझा तो स्पर्श, त्यातून मला मिळणारे व्हायब्रेशन, प्रेमात पडावं वाटतंय ग मीरा. जे मला कॉलेज लाईफमध्ये करायला मिळालं नाही ना, ते सगळं सगळं करावं वाटतंय. आता भरपूर वेळही आहे माझ्याकडे, पैसेही आहेत, आणि मला वाटतंय प्रेम करायचं हेच योग्य वय पण आहे. चांगली समज असते या वयात. विशीतील प्रेम टिकलं असतं की नाही माहीत नाही, पण चाळीशीतील टिकेल याची मला खात्री आहे. तिच्या गालावर ऐन तारुण्यातली झळाळी आली. अलगद हलक्या वाऱ्याने येऊन तिच्या कानात कुजबुजावं ना, तसं काहीसं झालं. तिच्या पायातलं पैंजण हलकेच खुणावत होतं. त्याच्या त्या स्पर्शाने चांदीवर सोन्याचा मुलामा चढल्यासारखं. केसाची एक बट पण कानाशी काहीतरी गुणगुणत होती. लास्तानाचा एक सेल्फी काढून त्याला पाठवायचा मोह तिला होत होता, पण तिने तो चतुराईने आवरला. बाल्कनीतील झोपाळ्यावर बसून 5000 गाण्यांचा खजिना मोबाईलवर लावावा, आणि त्यात पहिलंच गाणं हे असावं, नशा शराब में होत्या तो नाचती होतल. किती विचार करायला लावणारे बोल आहेत नाही. मग नक्की नशा आहे तरी कशात? सागरच्या स्पर्शात की माझ्या लेखणीत की अजून काही? नकळत तिचे पाय थिरकू लागले, त्याचबरोबर तिचे पैंजणही गाऊ लागले. गाणी ऐकत ऐकत त्याच्या आठवणीत ती कधी गढून गेली ते तिचं तिलाही कळलं नाही. कॉलेजला असताना समीरच्या आठवणीत जशा चारोळ्या सुचायच्या ना, तशाच आत्ताही सुचतायत का पाहूया, म्हणून तिने लेखणी आणि कागद उचलला. नको फिरकूस गल्लीत गुलमोहर बहरताना, तोही विचार करतोय तुझं सौंदर्य न्याहाळताना. लय भारी, जमलं जमलं मीरा, असं म्हणून मीराने स्वतःची पाठ थोपटली. काय करू आता, बघू तर पाठवून. सागरला लगेचच त्याचा रिप्लाई आला. हे मी लिहायला हवं होतं मीरा, पण मला नाही ना जमत असं व्यक्त व्हायला. आता असाच काहीसा विचार तुझ्याबद्दल आणि तुझ्या कुरळ्या केसांबद्दल करत होतो, आणि तितक्यात तुझी ही चारोळी. विचार माझे, लेखणी मात्र तुझी ग मीरा. अगं मध्ये ना एक व्हॉट्सअपवर कोणीतरी राधाकृष्णाच्या गोष्टी पाठवल्या होत्या, त्यातली एक आता इथे साजेशी वाटते, ती तुला सांगतो. एकदा श्रीकृष्ण दूध पितात, ते दूध गरम असतं, त्यांची जीभ भासते, त्याच क्षणी त्यांच्या तोंडात राधा असं नाव येतं. त्यावर रुक्मिणी चिडून म्हणते, मी समोर आहे तरी तुम्ही राधेचं नाव घेता, अशी कोण आहे अप्सरा जी मला आत्ताच्या आत्ता पाहायचंय. ती राधेच्या महालाच्या दिशेने जाते आणि तेथील दृश्य पाहून अवाक होते, कारण राधेच्या मानेला संपूर्ण फोड आलेले असतात. म्हणजे गरम दूध पितो कृष्ण आणि फोड येतात राधेला. तसंच काहीस विचार सागरचे आणि कागदावर उतरवती मीरा. जरूर वाचा बियॉन्ड सिक्स. ज्यांनी वाचली नाहीये त्यांनी, आणि ज्यांनी वाचली असेल त्यांच्याशी जेव्हा मी आता वाचत होते ते रिलेट झालेले आहेत. जवळजवळ 850 पुस्तकं विकली गेलेली आहेत, ज्याची दुसरी आवृत्ती लवकरच येणार आहे, ज्याची डेट मी लवकर डिक्लेअर करीनच. सो एन्जॉय गाईज, हॅव अ गुड डे, बाय.